नमस्कार मंडळी. विनोदाच्या फुलांच्या माळा तयार करून त्या हास्य देवतेला अर्पण करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा चार वार हास्याचा संवाद. मंडळी, आज देखील बॉईज थ्री या सिनेमाची संपूर्ण टीम आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं जोरदार स्वागत आहे. मंडळी, एमएजे महाचर्चेमध्ये एका ज्वलंत विषयावर घमासान चर्चा करण्यासाठी आता आपल्या समोर येत आहेत खानदेश सपूत, श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्याम सुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर गहिर जबर जंग असं स्वागत करतो माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे एमएजे महाचर्चा. आणि आजच्या चर्चेचा विषय ही कशी, अर्थात स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बुवा. आणि त्याच्यासाठी मी इथे दोन मान्यवरांना बोलवलंय, तर या दोन्ही मान्यवरांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बुवा. आणि त्यांची ओळख करून घेऊया. चेतनाजी नमस्कार. मी अखिल भारतीय मी नारी सगळ्यांना पुरून उरणारी या संघटनेची अध्यक्ष चेतना भट. वा वा वा. आणि रोहितजी तुम्ही. नमस्कार. हा, मी अखिल भारतीय आमच्या नडगे हाना पण आम्हाला पुरुष म्हणा. या संघटनेचा अध्यक्ष रोहित उर्फ सौत्यमाने फ्रॉम सातारा. वा. आणि मी अखिल भारतीय गणलेश किट श्यामला आना या संघटनेच्या राष्ट्रीय श्यामला. वरा खाली होतं. तर चर्चेला सुरुवात करूया बुवा. विषय आहे ही काशी, स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बुवा. म्हणजे काय? म्हणजे कार्यक्रमाचं नाव बघा ना, ही कशी. इथे पण पहिला ही, याच्यावर काय चर्चा करणार आता? नाही नाही, चेतनाजी तुमचा मुद्दा बरोबर आहे. एक नंबरचं थडकलास नाव आहे. थडकलास त्याच्या आईला ही म्हणलं तरी बी बाईच वाटतीय, आणि शी म्हणलं तरी बी बाईच वाटतीय. पुरुष कुठं आहे याच्यात? नाही, एक मिनिट, मला हे पटलेलं नाहीये. काय मला हे पटलेलं नाहीये? म्हणजे शी म्हणलं तरी बाईच वाटतीय कसं म्हणाले? नाही, उच्चार कसा केला यांनी? काय बाईला समोर स्त्रीचा अपमान केलेला आहे? मला हे पटलेलं नाही. बाईला शी म्हणलोच नाही ना. पण माफी मागा. कशी माफी मागा? माफी मागा. कावर माफ मागा? माफी मागा. मागा माफी. कशी मागा? अरे थांबा. माफी मागा. अरे थांबा. माफी मागा. हार ते जायला काही नाही. माफी मागा. माफी मागा. हार म्हणतात तोंडावर मला हार. अरे चुप बटा. चर्चा अजून सुरू झालेली नाहीये. तुम्ही टीव्हीवर तो डिबेटिंगचा कार्यक्रम बघत नाही का? अरे आपल्याकडचे मुद्दे संपले, आपली गोची झाली, आपल्याकडे बोलायला काहीच नाहीये, तेव्हा काहीतरी कारण काढून आपण समोरच्याला माफी मागायला लावतो. अशी खरी पद्धत आहे ना. इथे कोणी मुद्दा काढला नाही, कोणाची गोची झाली नाही, तुम्ही डायरेक्ट शेवटचा अस्त्र काढला. तसं नका करू. हे बघा, मी दोघांनाही बोलायला चान्स देणार आहे, पण लेडीज फर्स्ट या नात्याने आधी तुम्ही बोला चेतना. हे बघा, हे बघा, हेच हेच काय हेच प्रॉब्लेम आहे मुळात. म्हणजे काय प्रॉब्लेम? लेडीज फर्स्ट का बर? म्हणजे पद्धत आहे. हे लेडीज फर्स्ट जे काय वाक्य आहे ना, हा, हेच स्त्री पुरुष समानता या विषयाचा भंगारपणा दाखवणार आहे मुळात. शब्द कसे वापरता हो? कसा शब्द लेडीज फर्स्ट का बर? मला एक गोष्ट सांगा, तो कार्यक्रम बघताय का टीव्ही तुम्ही? कुठला? हास्य जत्रा. मस्त आहे. मग त्याच्यात ती प्राजक्ता माळी येते. आणि पहिली ओळख कोणाची करती? कोणाची? बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सईत आमनकर. का बर? आहेत ना त्या. का म्हणजे? पहिलं त्याच का बर? प्रसाद ओ का बर नाही तर? अरे बर, त्यांना आता एवढी भारी उपमा दिलेली आहे. हा, मग बिचारा त्या प्रसाद ओकाशनी बी बाबा काहीतरी बोललं पाहिजे आपण. म्हणून आपलं उगाच खट्या मिश्किल रुबाबदार हेऊन त्याहून उगाच आपलं त्यांच्या तोंडावर गुळ पाडीत बसायचं. नाही नाही, विशेष नाही त्यांच्यासाठीची ती. नाही पण ही काय ओळख आहे? खट्याळ मिश्किल का बारकं बोर काय होती? मोठे स्टार आहेत ते. हे काय बारकं बोर काय का ती? खट्याळ मिश्किल. ओ बाबू माझं ते केवढं ते खट्याला आहे.
चल बाबू तिकडे फुरच्या खुर्ची जाऊन बसायचं, चल तिकडे. नाही नाही मोठे नट का बरं, नाही का बरं सांग मला, ते का बरं बोल्डन बिंदच नाहीत, बोल्ड नाहीत कधी. आहेत आहेत मग, हा खूप आहेत. आणि मग बरं ते जाऊ दे, ते विषय सोडा. त्या हास्य जत्रेच्या सुरुवातीला बी गाणं म्हणाय तुम्ही पूर्वीच ठेवली आहे, ठेवली नाही बरं. त्याच्यावरती प्राजक्ता माळी येऊन स्वतःच डान्स करतीय. हा करतात का बरं, प्राजक्ता माळीच का बरं. आता मग कोणी करा मग, श्याम मांगर का बरं नाचत नाही. नाही पण त्याच्या काय संबंध आहे, टिटवाळ्याचा अजय देवगण आहे. देव अजय देवगण टिटवाळ्याचा. श्याम मांगर का बरं नाचत नाही सांगा मला. जमल का प्राजक्त माळीला, हा जमल का. नका सांगू तुम्ही, प्राजक्त माळी 200 वेळेला माफी मागेल श्याम मांगरजी, एवढं खतरनाक नाचते ती बोरग. काय सांगताय मग तुम्ही, वाटेल ते बोलताय, आपला मुद्दा काय आहे. रोहितजी काय स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बो, याच्यावर चर्चा आहे ना. माझा मुद्दा त्यावर आहे. आता मला सांगा तुम्ही, एसटीत बसलाय का. म्हणजे बसलाय ना. हो एसटीत पुढच्या 7-8 सीटा राखीव असते त्या बायकांसाठी. ठेवले तुमच्यासाठी ठेवले ते किती. मग बायका काय करते त्या, एसटीत बसणार आणि जाऊन पहिलं जेंट्सचे सीट बसणार. मग त्याच्यानंतर अजून बायका येणार आणि मग त्या जाऊन तिकडे राखीव सीट बसणार. अच्छा त्यांच्यासाठी आहे ना. तिथं जर एखादा माणूस बसलेला असेल तर त्याला तिथनं उठावणार, दिसत नाही का स्त्रियांसाठी लिहिलंय उठ मला बसू दे, म्हणून स्वतः बसणार तिथं. बरं स्वतः बसते तिथे बसते त्या बाजूला स्वतःची बॅग ठेवून बसणार का. बॅगेच काय कुल दुखते दिवे खाली. बरोबर बोलतोय, बॅग खाली ठेवायला काय प्रॉब्लेम आहे. रोहितजी रोहितजी माइल्ड लँग्वेज वापरा. कुला माइल्डच असतोय तिला सांगू तुम्हाला. यांना सांगून ठीक आहे. स्त्री बस मध्ये बसून प्रवास करते हे तुम्हाला दिसतं. घरी गेल्यावर तुम्ही तंगड्यापासून मॅच बघत बसलेले असता तेव्हा स्त्री ओट्याशी उभी राहून पूर्ण स्वयंपाक करते हे नाही तुम्हाला दिसत. नाही खरंय तुमचे मॅडम, खरंय. लेडीज फर्स्ट, लेडीज फर्स्ट मग अशी खूप प्रॉब्लेम होता ना तुम्हाला. होतच की मग. हा मग सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जेवणारी आई नाही दिसत तुम्हाला. चेतनाजी तुमचे दोन्ही मुद्दे मला पटलेले. हो खरंय. काय पटले तुम्हाला की आई बनवते जेवण. माझ्या बायकोच्या हातच्या चपात्या खाऊन बघा असं वाटेल त्याच्या आईला का जेलमध्ये चपात्या भाजायला ठेवले काय दिला. काय सांगता अहो तर राजा माऊलीनं बाहुबली इकडे बनवला असतं ना तर समोर ज्यांची मुडकी उडवाय बायकोच्या चपात्या घेऊन गेलं असतं ती. सांगताय एवढी कडक चपाती आहे. कडक म्हणजे घास तोडायला गेलो की रक्ताची धार लागती इथनं. रक्ताची धार, बापरे. आणि काय सांगताय तुम्ही जेवण बनवायचं ती. तुम्ही काय आती आहे तो एका बाईला स्वयंपाक येत नाही म्हणून तुम्ही सगळ्या बायकांना बोलाल का. मुळात स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता मगात पासून म्हणताय ना. तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपल्याकडचे सगळे शब्द पुरुष प्रधान आहेत. कस काय सगळे. हो कसं काय. ती झोपडी तो राजवाडा का, तो ती चाळ तो बंगला का. अरे बापरे. मग ती हवेली असती तो असती तेव्हा तो टॉवर असतो तेव्हा ती खोली आणि तो फ्लॅट असतो तेव्हा. मग ती श्रीमंती असती आणि तो भिकारी असतो तेव्हा. ती शिकार आणि तो शिकारी असतो तेव्हा. मग ती दारू आणि तो बेवडा असं का बर. सांगा मला. पण उलटी ही तीच असते का आणि वाकारी तो असतो का. रोहितजी काय बोलताय. काय तो ओकारी कुठे असतो, ती ओकारी असते ना. मुळात त्यानं एवढी दलिंदर चर्चा चालू आहे नाही. वा वा. ती ओकारी तो उलटी हे काय तो ती काय चालू आहे. बरोबर भरीव काहीतरी चर्चा करा ना. मी आता काहीतरी मुद्दे सूद मांडते ते तुम्हाला दलिंदर वाटतंय. तुम्ही माझा अपमान केलेला आहे, माफी मागा. मी त्या अर्थाने बोलत नाही ना. पण विधान मागे घ्या. आपण विधान मागे घ्या. अरे माझ्या तुमचं विधान मागे घ्या. विधान मागे घ्या. अरे ऐकून घ्या विधान मागे. अरे तुम्ही मागे घ्या विधान. मॅडम अरे तुम्ही काय कडक बुंदी आहेत काय. एवढं काय कडक होत आहे. मग रोहित थांबा. मी बोलत नाहीये. हे
नका बोलू प्लीज, तुमची भाषा तुमच्याकडे ठेवा. नाही नाही पण मी त्या, तुम्ही विधान मागे घ्या. अरे मी त्या विधान मागे घ्या, तुम्हाला पर्सनली नाही, विधान मागे घ्या. अरे घ्या विधान मागे, विधान मागे घ्या विधान. अरे तुम्ही थांबला तर विधान मागे घेईन ना मी. मागे नाही मागे. ठीक आहे, मी विधान मागे घेतो आणि ही जी काही मी चूक केली त्याच्यासाठी मी ती टपली मारतो, ती झापट मारतो, ती झापट मारतो. ठीक आहे, ते उभूक कभी हाना की मंगे मारला बुक्का मार झाला. हे बघा, स्त्री पुरुष समानता खरंच आहे का बा, ही ही चर्चा आहे ना, त्याच्यावर बोला ना. अरे कशाची डोंबलाची समानता नाही, जिथं तिथं लगा चांगली ट्रीटमेंट बायकाच मिळते. मला एक गोष्ट सांगा, आपल्या घरात लग्न कार्य असते का, लग्नाच्या दिवशी तो आतली जी काही रूम असते मेकअपची, दोन दोन तास बसलेले असतात तिथं. हेअरवालेच नाही बोलावणार, मेकअपवालेच नाही बोलावणार, आमचा नवरा बाहेर तिकडे चडी हिंडतोय टॉवेल लावून. परिस्थिती सांगितली, परिस्थिती त्या नवऱ्याला लागा तिकडे कपडे बदलायला जागा नाही, आणि ही नवरी सोडून सळकाळ मळकाळ 20-25 जण आपलं पावडर लावीत बसलेले आहेत मध्ये. वाईज पुरुष जात बरी दिसावी म्हणून त्यांना तिथं फेटं ठेवलेलं असतं नाही का बांधायला. हा 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 असतात. पण ह्यांना त्याचा बी प्रॉब्लेम आहे, ह्यांना साड्या निसून फेटं बी बांधायचं असत्यात. बरं तिथं आतमध्ये दोन तास हेअरस्टाईल बिल करणार, इकडं काय मोरच काढतेल्या बदकच काढतेल्या, एवढं सगळं करून त्याच्यावर बी फेटा घालायचं. मोर तिकडं कुठं मारतोय आत. पॉइंट आहे तुमच्या बोलण्यात, पॉइंट आहे. झालं का फेटा? आमचा आहे फेटा, आम्हालाच पाहिजे का? आम्ही फेटा बांधला तर तुमचा पुरुषी अहंकार ठेचला जातो का? काय नका सांगू दिसला आम्हाला, पुरुषांनीच फक्त फेटा बांधायचा असं कुठे लिहून ठेवलंय? मग सांगा ना मला, आम्हाला पण फेटा बांधायला आवडतो, आम्ही बांधणार. तुम्हाला आमच्याशी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण मेकअप करा, दोन दोन तास मेकअप करा. आम्हाला गरजच नाही ना, कुणी सांगितले माती घ्यायची 4 तास घालावं असत बसायचे. माती 10-10 टुबा आणायच्या, सकाळी एक लावती दुपारची एक लावती, झोपायच्या आधी एक लावती, सकाळी उठून परत आपलं घाशीत बसती. आम्हाला गरजच नाही, आम्ही आपलं मिशू हिकडून एक बॉट फिरवलं हिकडून एक बॉट फिरवलं, आम्ही रुबाबदार. रुबाबदार आहे, रुबाबदार. आम्हाला त्या थरांची गरजच नाही पावडरच्या. फिरवा इकडून एक बॉट, फिरवा तुम्ही, तुम्हाला पण नाही म्हणते. मग आम्हाला मेकअप आवडतो, आम्हाला मिरवायला आवडतं, आम्ही मेकअप करणार, हेअरस्टाईल करणार, फेटे बांधणार, काय प्रॉब्लेम आहे? मग आम्ही काय साड्या नेसून मंगळागौर खेळत बसू का आता? खेळा ना. काय बोलताय, कळते का तुम्हाला? खेळा कोणी अडवलंय तुम्हाला? काय मुळात आम्ही 4 बायका एकत्र येऊन मंगळागौर खेळतो. हे 4 पुरुष एकत्र येऊन बाटल्या उघडून चंगळागौर करतात. दुसरं येतं काय बेवड्यांना? बेवडं म्हणायचं नाही. हे बघा माझा तुम्ही बेवडं म्हणलेलं आता. बेवड काय तुम्ही अखिल पुरुष जातीला का बर बेवड म्हणलाय? बेवड म्हणू शकत नाही तुम्ही. गोष्ट लक्षात ठेवा, कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे काय, जंगलातलं प्रत्येक झाड हे केवडा नसतं आणि हलणारा प्रत्येक माणूस हा बेवडा नसतो. चांगली म्हण, कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे कळलं का? त्यामुळे तुम्ही बेवड म्हणू शकत नाही आम्हाला. चुकीच बोलताय तुम्ही त्या ठिकाणी. नाही यांना खूप प्रॉब्लेम होता ना, मग अशी आमच्या मेकअप वर आले, आमच्या हेअरस्टाईल वर आले. मी तर म्हणते एक दिवस नऊवारी साडी नेसा, तांब्याभर पाणी प्या आणि तासभर तसेच बसा, मग कळेल काय होतं ते. कळलं का? भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली ना, पण स्त्रियांना पब्लिक प्लेस मध्ये स्वच्छ बाथरूम मिळतात का हो? मी काय करू त्याला, सांडस मांडत बसू का मी आता? मी काय करायचं त्याच्या? तुम्ही सगळं पर्सनली का घेता? मी तुम्हाला बोलली का? जनरल स्टेटमेंट केलेले असं काय करताय? जनरल स्टेटमेंट करते ना मी. हे का मध्ये मध्ये बोलताय? तुम्हाला दिला ना बोलायला चान्स, त्यांना बोलू द्या आता प्लीज. बोला बोला. तुम्ही मोकळे होता रस्त्याच्या कडेला, पायवर करून झालात मोकळे. मी का कुत्रा आहे जावा? पायवर करून म्हणजे कुत्रा आहे का? मी हा शब्द वापरला? काय बोलते बघा, मी हा शब्द वापरला आहे का? मी पायवर बोललेलंच नाही मुळात. पायवर करून काय म्हणताय? मुद्द्यावर आहे या पटकन. गरम होतंय, गरम होतंय, गरम होतंय, म्हणून तुम्ही बेंबी उघडी ठेवून गावभर घरभर हिंटा. आम्हाला आहे स्वातंत्र्य, हे आम्ही नाही दाखवत बेंबी, उलट बेंबी दिसू नये म्हणून साडी पोटावर नेसतो काचत असली तरी सुद्धा. तुम्ही दाखवा बेंब्या, आम्हाला बघायला लागतं ते. मग आता काय बेंबी सिमेंट टाकून मुजवून टाकू का आता?
का पडदा शिवून घेऊ इथ. भीमी दाखवायची असली पडदा उघडला, भीमीला पाहिजे पडदा दाखला. तुम्हाला माझा मुद्दाच कळत नाहीये का? नाही कपडे घाला. नाही तसं नाही. अहो लक्षात घ्या, निसर्गाने सुद्धा जास्तीत जास्त वेदना सहन करण्याची क्षमता स्त्रीला दिलेली आहे. स्त्रीला? हो, म्हणून तर तिच्या उदरात एक जीव असतो. प्रसूती वेदना कोणाला होते? स्त्रीला, नारीला, कुठल्याही मादीला. पुरुषावर एवढी जबाबदारी त्यांनी दिलेलीच नाहीये, कारण पुरुष स्त्री एवढी वेदना सहनच नाही करू शकत. त्यांनी हा फरक केलाय, तुम्ही कोण मोठ्या टिंग्या मारणार आहे? स्त्री ही सगळ्यात सहनशील असते. हो हो हो. आणि तुम्ही त्या सहनशक्तीचा अंत बघता. खरे खरे. मुळात ना आपण स्त्री पुरुष म्हणून एकमेकांकडे न बघता माणूस म्हणून बघितलं ना, तर स्त्री पुरुष हा भेदच नष्ट होईल. आणि कसं आहे, जेव्हा मुलं लहान असतात त्यांचं वय संस्कारक्षम असतं, त्या वयात पालकांनी रुजवलं पाहिजे. पण आपण भलतंच काहीतरी शिकवतो, ही पुरुषांची काम आहे, ही स्त्रियांची काम आहे, ही स्त्रियांची कर्तव्य आहेत, हे पुरुषांचे हक्क आहेत, हे सगळं आपण त्यांना शिकवतो. पण माणूस म्हणून काय जबाबदाऱ्या आहेत त्या सांगतच नाहीत. आपण स्त्री पुरुष म्हणून नाही तर माणूस म्हणून एकमेकांकडे बघितलं पाहिजे. आणि मला वाटतं आजच्या चर्चेचा निष्कर्ष हाच आहे. तुम्ही दोघंही इथे आले, खूप छान छान मुद्दे तुम्ही मांडले, त्याबद्दल मी तुमचे गैरे गैरे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. 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 ओ दर्जा परफॉर्मन्स जोरदार झाला. काय म्हणाल तर सध्या वा 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 बहारदार. सगळ्यात आधी जोरदार टाळ्या विनायक पुरुषोत्तमसाठी. अप्रतिम लेखक तो आहे पण टाळी ती आहे. फार उत्तम विषय अप्रतिम पद्धतीने मांडला. मुळात तरी तो कागदावर मांडला आणि त्याचं सादरीकरण तुम्ही तिघांनी लाजवाब केलं. लाजवाब हा कायम चर्चेचा विषय आहे पण त्यातनं विनोद निर्मिती होऊ शकते हे खरोखर सरप्रायझिंग आहे. आणि या विषयाबद्दल बोलायचं झालं तर आपलं सगळं कुटुंब हे स्त्री पुरुष समानता मानणार आहे. yes. आणि ते नावापासून आपण सिद्ध करतो, कारण तो महाराष्ट्र आणि ती हास्य जत्रा. चेतना अफाट कन्व्हिक्शन, अफाट आणि सुपर परफॉर्मन्स, सुपर. आणि स्त्री ही सर्वात मोठी शक्ती आहे हे निर्विवाद आहे, दुमतच नाही त्याबद्दल काय प्रश्नच नाही. श्याम्या रुबाबदार दिसतोयस, खट्याळा नाही पण रुबाबदार दिसतोय. मजा आली, मस्त हँडल केलंस तू. सावत्या अप्रतिम, अप्रतिम उत्तम विनोद सादर करणारा पुरुष किती सुंदर दिसू शकतो याचं तू उत्तम उदाहरण. थँक्यू सर. ला जवाब. खूप मजा. सई, माझी एक कळकळीची विनंती आहे की विनायक पुरुषोत्तमला स्टेजवर बोलवावं, मला त्यालाही भेटायचं आहे. अरे बाप रे बाप, खूप मजा आली तुमची महाचर्चा बघताना. आणि शेवटचं मी एवढंच म्हणेन की महिलांचा आणि गर्ल्सचा रिस्पेक्ट करणारे हेच खरे बॉईज. खूप मस्त झालं परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, 21वं शतक अतिशय वेगवान आहे.
पण त्याला एक माणूस मात्र अपवाद आहे आणि तो म्हणजे गतिशील वेगेपूरकर. चला तर बघूया आज त्याच्या वेगामुळे तयार होणारे सुसाट लाफ्टर्स आणि जे निर्माण करतात आपले हाय स्पीड कॉमेडियन्स. सई प्रसाद हाय, मी एका इव्हेंटला आलेलो आहे. आज 1 लाख रुपये मानधन मला मिळणार आहे. ऍक्च्युली मी करत नाही, बाय द वे मी करत नाही 1 लाख रुपयाची कामं. मी 3.5 ते 4 लाख रुपयाचे इव्हेंट्सच घेतो. पण काय झालं, इथल्या ज्या एक बाई आहेत त्या सारख्या 3-4 महिन्यापासून मला फोन करतायत की सर समीर सर प्लीज या, सामाजिक कार्य आहे. म्हटलं ठीक आहे, मला असं येणं होत नाही. पण आयत्या वेळेला मला इकडे मोठा इव्हेंट मिळाला. इथे एक मोठं एक हे आहे, स्टेज आहे, तिकडे 4 लाखाचा इव्हेंट मला मिळाला. मी म्हटलं आता अनायसे इथे येतोच आहे तर 15 मिनटं इथे येऊन जाऊया. तिथे ही आहे ना आपली नोरा फते, तिच्याबरोबर एक हे आहे डान्सिंग स्टेप आहे आणि त्याला मग मीडिया मजा येणार, म्हणजे त्याच्यात हे होणार आहे सर, कारण बॉलिवूडमधून ती आहे आणि आपल्या मराठीमधून मी आहे असं. आणि हा जो आहे कार्यक्रम तो अजून एका विशेष कारणासाठी खास आहे सई. हा लेडीज स्पेशल गरबा आहे, म्हणजे सगळ्या लेडीज नाचणार आहेत आणि त्यामध्ये असणार आहे एक स्टड. येस यू राईटली हर्ड बॉईज बीवेअर, फक्त टीनेजर्सना गर्ल्स मिळतात असं नाहीये, युनिव्हर्सल युथ तुमच्या समोर उभा आहे. अशा स्टेप करेन ना अशा, कुठली पोरगी येऊन शिकतेल कसे ते अशा स्टेप आहेत त्या. एनिवे ओहो माय गॉड, रिलॅक्स. बघा मी राजपाल यादव नाहीये, ते फार मोठे कलावंत आहेत. मी पण मोठा कलावंत आहे, मुद्दा तो नाहीये, पण मी राजपाल यादव नाहीये. इथे चाफेकळी मॅडम कोण आहेत? चाफेकळी मॅडम आहेत का? चाफेकळी अरे प्लीज प्लीज रिलॅक्स, असं नका करू, हे ठेवायला का कोणीतरी. हळू 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 हळू, एवढा धसमुसळपणा करू नका. येस, तुम्ही चाफेकळी मॅडम आहात का? हे नका करू तुम्ही, प्लीज जरा बिहेव युअर सेल्फ. मला ना लवकर जायचंय, नोरा फते बरोबर आहेत ना त्यांच्याबरोबर माझं. हो हो अरे हो, हे जरा थांबा, नोरा फते मॅडम आहेत ना त्यांच्याबरोबर माझा डान्स आहे, तर आपण इथून पटापटा आटकूया, मला 15 मिनिटं. ऍक्च्युली डेट पण आहे नंतर, पण मी हे डिस्क्लोज नाही. सर फक्त मी तुम्हाला एक ते सांगितलेलं लक्षात आहे ना, काय काय की ते आपले जे स्पॉन्सर आहेत त्यांचा जो मुलगा आहे ना त्यांच्यासोबत तुम्हाला एक व्हिडिओ शूट करायचा डान्सचा. हो हो मला माहिती, मला माहिती आहे. अहो ऍडव्हान्स घेतला मी 50,000, बाकीचे 50 जाताना नक्की द्यायचे आहेत. आणि तुम्हाला मी लवकर फ्री करते, तुम्ही काळजी करू नका. मला जायचं होतं. मुलगा कुठे आहे तो? इकडेच गतिशीलजी, गतिशीलजी या इकडे, मी बोलतो त्यांच्याशी. नमस्कार, कसा आहेस? नमस्कार 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 नमस्कार. समीर चौगले काका, असा काय हा? ते तसंच 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 आहे, म्हणजे ते थोडं ना थोडं थोडं स्लो आहे ते. पण एवढा स्लो आहे जन्मापासूनच काका. हो हो हो, मी तुमचा खूप मोठा
फैन आहे, चाहता आहे. चाहता असं कोण म्हणतं रे? पौर मे पौर सुरा चाहता. मस्त आहे तुमचं काम. हो, काम मस्त आहे. पाळ कपाळ. मस्त आहे तुमचं कापाळ. असं कसं होऊ शकतं मला हेच कळत नाहीये. अहो हसू नका, मला जायचं आहे. या स्पीडनी होणार नाही. मला तिकडे नुरा खूप मोठा आहे. तोंडाने आवाज काढतो. हॅलो. हा हा. ढकलू नका ना. अरे मगाशी ढकललं बाळा मी, थोडा वेळ झाला त्याला. मी असं मग. हा सर, सॉरी सर, सॉरी सर. सर मी इथे ऑलरेडी आलेलो आहे. हो सर, मी इथे 10 मिनिटांवरच आहे सर. हा नाही, दोन्ही कार्यक्रम होते ना म्हणून नुरा मॅडम आले. हा नाही, मी पोचतोय. मी 1-10 मिनिटात पोचतो सर. नाही नाही नाही, कार्यक्रम. हा ओके ओके सर, ओके ओके. औ चला चला सर, नुरा मॅडम येतात, ऐका. मला लवकर जायचंय. काय कार्यक्रम आहे? मी करते, मी सुरुवात करते. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपले स्पॉन्सर जे आहेत, वेगेपूरकर कुरियर अँड सन्स यांचे जे मालक आहेत त्यांचे चिरंजीव गतिशील जी वेगेपूरकर यांचं. वेगेपूरकर कुरियर, यांचं कुरियर आहे? कधी पोचणार कधी कुरियर हे? अहो हे काय, तुमचं काय चाललंय? हो असं प्लीज वागू नका, कळलं का? ते ऍक्च्युली तेच नव्हे, बाकी सगळे फास्ट आहेत. त्यांचे जे आहेत ते सगळे बरोबर आहे, पण ह्या स्पीडनी खूप प्रॉब्लेम होईल. माझा तिकडे कार्यक्रम आहे. काय वेगेपूरकर कुरियर कधी पोच? अरे झालं ना. अहो ते मगाशी झालं. मगाशी लवकर करा, लवकर करा. खरं सांगतो मला खूप उशीर झालेला आहे. चला लवकर करा, मला इकडे जायचंय. तर गतिशीलजी, मी तुम्हाला आता विनंती करते की लेडीज स्पेशल दांड्याचं तुम्ही ढोल वाजवून औपचारिक उद्घाटन करावं. येस 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 येस. ढोल वाजव. तिकडे आले ना त्या? कोण आहे माझ्या तिकडे? आल्या त्या मागे? हे असं कसं रे? अहो ऐका ओ मॅडम, असं नाही. असं नाही करायचं बाळा. छान छान करायचं ना, गोंडस आहेस ना. चला चला चला, तुम्ही पटापट ढोल वाजवा. या गतिशील, जरा जरा पटपट, जरा जरा पटापट जा. पटकन सुरू गतिशील. धक्का कोणी मारला? अरे मी मारणार धक्का? अरे ह्याला सांगा ना, अरे मी धक्का एवढा स्लो नाही चालणार. माझा आता पेशंट. काका कुठे गेले? अरे इकडे मागे रे, मागे. मी इकडे. ह्याला सांगा सर, पटापट आपण ढोल. काय विजय सेतुपती आहे? कोण चालतं असं रस्त्याने? असं कोण चालतं? अरे तिकडे जा ना, तिकडे तिकडे बघा. काय झालं? धक्का नका ना मारू बाळा. नीट करायचं बाळा, आता सटकन. हा बाळा मस्त करायचं बाळा. पट 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 पट. अच्छा अच्छा अच्छा. येस 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 येस. म्हणजे पटकन इव्हेंट संपेल. अरे येस, घे तुम्ही देतो. हा हा घे. चला ढोल वाजवतो. ढोल वाजवता जाऊ. हा येस जी, ढोल वाजवून उद्घाटन करणार आहे. ये ding ding tatti tang titrud ding ding tat sir ding ding tat ding ding tare kaisa na to aisa kaisa kar to sre tu ha
वाजवणार रे तू नाही ना असं करायचं चल वाजवणार रे तू नाही ना असं करायचं चल हा एक ढिंग ये ना जाऊ जाऊ दे रे जाऊ दे रे अरे यार जाऊ दे रे सर असं करू नका काठी पडली हो दिसलं काही टेन्शन नाही आहे उचलावी नको कुठे चाललास येताना ख्रिसमस झालेला असेल गरबा सुरू आहे ठीक आहे सर सुरू कर अरे यार तुम्ही त्यांना प्रेमाने समजावून सांगा कदाचित ते समजतील प्रेमाने सांग अप्रतिम वाजवलंय क्या बात आहे छान वाजवस म्हणा आता आपण व्हिडिओ शूट करायचा आहे मोबाईल मोबाईल रेडी ठेवा मोबाईल रेडी ठेवा तुम्ही काय दांडिया कुठे आता देतो देतो दांडिया रे दोन दांडिया देताना हा हे घे आणि मला दोन दांडिया द्या हा शूट करा हे पटकन शूट करा मला मोकळं करा मी जातो म्युझिक काय खेळत रे तू ही काठी अशी याच्यावर पडली की दांडिया रास पूर्ण होते कळलं का तुला अरे तुझ्या बापा खेळला होता असा दांडिया रास हे काय करतोय काय करतोय फिरवायला पण येते येते डान्सिंग आधी नंतर फिरव बाप खेळला होता असा सर मारू नकोस अरे खड्ड्यात गेला मारू नका अरे पैसे अडकले तर वाजवेन तुझ्या पहिले देन मला बोलतात बुचका बाय लागत नाही थांब काय केलं काका सॉरी नका रागवू अरे गेल्यावर बोलशे गेलो दीड वर्ष झाले बघते रे अतिशय वेगवान पंचवीस आणि सुसाट परफॉर्मन्स हा सर असे प्रसादा वा 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 अप्रतिम दर्जेदार फारच फारच बाहेर आली पशा ही सिरीज तू लिहितोस पण फार रंजकतेने आणि परफॉर्म तर म्हणजे ब्रिलियंटच करतोस तू पण हेही तितकंच खरं की तुझ्यासोबत नमा आणि समय असतील तेव्हाही सिरियल लाजवाब वर्क होते म्हणजे अदरवाईजही होतेच पण समयाचा आणि नमाचा वाटा आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही इतका मोठा आणि इतका महत्त्वाचा आहे नमा काय कॅरेक्टर पकडलंस भन्नाट कॅरेक्टर पकडलंस आणि तुमच्या दोघांचं गिव अँड टेक टायमिंग त्याच्या अंगावर तू पडून शेवटी तू टिपऱ्या वाजवल्यास समय अशक्य आहे अशक्य आहे हे तुम्ही दोघंच करू शकता फॅन्टॅस्टिक वंडरफुल विदुला पण जाम हसत होती काय म्हणशील पोरी मी एवढंच सांगेन की मला खूप आवडलं थँक्यू सो मच मंडळी आज पुन्हा एकदा मुहूर्त आहे आज पुन्हा एकदा तो बोहल्यावर चढण्यासाठी उभा आहे कोण कोण हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काय गरजच नाही नाही का बघूया त्याच्या मोडलेल्या लग्नाची गोष्ट जी दाखवायला येत आहेत आपले नेहमीचेच धमाल वऱ्हाडी माझं गुरुजी पटकन करा ना किती वेळ लावताय पटकन करा ना गुरुजी म्हणून हे माझं 38वं स्किट आहे मला अक्कल शिकवू नका पटकन मंगलाष्टका म्हणा हो आणि लग्न लावून टाका मला जाम भूक लागली कधी एकदा बुंदीचं लाडू खातोय ना असं मला झालेलं काय जमतले अय्या तुम्हाला बुंदीचे लाडू खूप आवडतात का हो तुम्हाला आधी नाही आवडायचे पण आता आवडू लागले आहेत ठीक आहे तुम्ही जेवायला बसाल ना
तो मी माझ्या हाताने बुंदी वाढेन तुम्हाला. त्यापेक्षा आपण एक काम करूया का, आपण शेजारी शेजारीच बसूया ना जेवायला एकत्र. चालेल, बाजू बाजूला. ए मर्डर पिक्चर मध्ये मल्लिका इम्रान. सॉरी सॉरी सॉरी, माझं लग्न आहे. नाही लक्षात ठेव, माझं लग्न आहे. हा मुहूर्त टाळायला नको. गुरुजीने सांगितलंय फार दुर्मिळ मुहूर्त आहे हा. ह्या मुहूर्तावर जर माझं लग्न झालं ना तर प्रिया मला 7 जन्म काय 14 जन्म माझीच राहीन. गुरुजी सांगितलंय. चला ना पटकन, प्लीज 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 गुरुजी. पण गावड्या तुला वाटतं आज तुझं लग्न होईल? अरे आज माझं लग्न होणार आहे. मग अरे हॉलच्या बाहेर फिल्टर पाडायची सगळी पोर उभी केली आहेत. कुणी आत येऊ शकणार नाही. आत येऊन कुणी थांबा असं बोलणारच नाही. 200 टक्के आज गौऱ्याचं लग्न होणार आहे. वधू वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातली. शुभमंगल. मी अल्बर्ट ओंकार. आम्ही शास्त्रज्ञ आहोत. मी अल्बर्ट ओंकार आणि हा डार्विन दत्तू. आम्ही दोघं खगोल शास्त्रज्ञ आहोत. तुम्ही आत कसे काय आलात? आम्ही आत काय दारात ना आलेलो नाही आहोत. आम्ही गच्चीवर ना आलेलो आहोत. पापड वालत असतील वरती वसाडे. पापड ना, आम्ही हेलिकॉप्टरने आलेलो आहोत. आम्ही शास्त्रज्ञ आहोत. आम्ही तुम्हाला इथे सावध करायला आलेलो आहोत. सावध राहा, सावध राहा. कशासाठी? ओ माय गॉड, तुम्हाला काहीच माहित नाहीये. अरे काय झालं? डार्विन दत्तू. ओ माय घोष्ट. ए घोष्ट म्हणजे मटन नाग्या. ओ माय घोष्ट असं असेल ना ते. शट अप, सायलेन्स. बरं झालं दत्तू आपण इथे लवकर पोहोचलो, नाहीतर केवढा मोठा अनर्थ झाला. आज सकाळी सकाळी मंगळावर धूमकेतू आपटला. तो मंगळावरती आपटला ना, त्याचा माझ्या लग्नाशी काय संबंध आहे? हो ऐका हो सायंटिस्ट, गेली कित्येक वर्ष माझ्या लग्नाचा धूमकेतू आपटत नाही. हो प्लीज प्लीज जरा हो द्या ना माझं लग्न. मानवा, मायक्रो ऑर्गॅनिझम न सापडलेला ब्लॅक होल. गप्प राहा. असं नसतं, असं नसतं. सापडलेला ब्लॅक होल बोलला मला. असलाय ऐक ऐक तू, अवकाशात ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. कळलं का? कळलं म्हणजे आता तिकडे मंगळावर धूमकेतू आपटला तर मंगळानी कक्षा बदलली. अरे मंगळानी कक्षा बदलली म्हटल्यावर सगळ्या ग्रहांनी कक्षा बदलली. आणि सूर्या भोवती ज्या सगळ्या ग्रहांना जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 19 मिनिट जास्त वेळ लागणार आहे. 19 मिनिट म्हणजे आत्ता जो तुमचा मुहूर्त आहे तो 19 मिनिटांनी पुढे गेलेला आहे. म्हणजे आत्ता जर तुम्ही लग्न केलं असत तर अनर्थ झाला असत. सुनामी आली असती, भूकंप झाला असता, झालं असत अख्खं ब्रह्मांड. बुंदीचे लाडू पण त्याच्यात जातील काय? अरे बुंदीचे लाडू मूर्ख माणसा ग्रह पडले असते तर बुंदीच्या लाडवांची पडलेली. थँक्यू, तुम्ही अगदी योग्य वेळेवर आला. ऐका ना, तुम्ही सांगताय ना, ऍक्च्युली मला पटत नाहीये पण पटतंय. पण दोन्ही पण गोष्टी होत्या माझ्या. तुम्हाला असं नाही कळणार. 19 मिनिट आहे तर मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो. सगळ्यांनी वही पुस्तक पेन घेऊन या. बसा बसा बसा. आता ऐका, अख्खं ब्रह्मांड आहे, त्यात अनेक ग्रह आहेत, अनेक तारे आहेत, अनेक गॅलेक्सीज आहेत, अनेक चंद्र आहेत, अनेक सूर्य आहेत. बरोबर आहे. त्यात आपली सूर्यमाला आहे. कोण? सूर्यमाला. मला वाटलं वनमाला. कशाला? मी तुम्हाला लाडन वनमाला म्हणू? अरे म्हणा ना आई. वनमाला? ऐक, वनमाला वनमाला. अरे तुम्ही तुमची लव्ह स्टोरी नंतर करा ना यार. ऐका ना 2 मिनिटं. एक तर माझं लग्न आहे, मला लग्न करायचं आहे यार. 2 मिनिटं का बसा. सायलेंट सायलेंट. आता मी प्रात्यक्षिक करून दाखवतो तर आपल्याला पृथ्वी लागेल. कोण होणार पृथ्वी? पृथ्वी मला चालेल. गुरुजी तुम्ही नको, तुम्ही नको. पृथ्वी ही स्त्री पाहिजे की नाही? पृथ्वी ही गोड मुलगी होईल. आजा बिटी, आजा बिटी, आजा. तू गोड मुलगी. ये 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 ये. पृथ्वी बोलत लास्टच कशाला? माझं लहानपणापासून स्वप्न होत, मला ना मोठं होऊन पृथ्वी व्हायचं होतं एकदा. आता आपल्याला पृथ्वी मिळालेली आहे, आपल्याला आता चंद्र हवाय. चंद्र कोण बनणार? मी चंद्र हूँ. तुम्ही कशाला पुढे पुढे करताय गुरुजी? काय काय माझं लग्न पण बघा. थांबा जरा, चंद्र शोधायचा. मला चंद्र सापडलेला आहे. डार्विन दत्तू माझा चंद्र असेल. मी काय चंद्र? माझी बायको आहे, तुम्हाला चंद्र बनवा ना. नाही
गप ना। थांबा थांबा, डार्विन दत्तू शास्त्रज्ञ आहे, त्याला सगळं माहिती आहे. तर ही पृथ्वी आहे आणि हा चंद्र आहे. पृथ्वी आणि तो चंद्र. तर आता पृथ्वीवरून चंद्रावर यान जाणार आहे. तर यान दे बघू. दे दे टाक टाक. यान गेलेला आहे. तर आता आनंद झालेला आहे शास्त्रज्ञांना, कारण की पृथ्वीवरून यान चंद्रावर गेलाय. गाण्या वाजवा, गाणी गा गुरुजी, गाणी गा. ते कसले गाताय? त्यांचा पाठ होत नाही म्हणून मला मनाय वाजली नाही. म्हणा ना म्हणा. घटी समीप नवरा हे वो पृथ्वीवरचं यान चंद्रावर गेलेलं आहे आणि तेच यान परत पृथ्वीवर आलेलं आहे. आता दोघांचा संबंध झाला आहे. तर आपण ही गाठ अशी मारून टाकूया. बरोबर आहे. आता पृथ्वी फिरते स्वतः भोवती, चंद्र फिरतो पृथ्वी भोवती. आता हे दोघ कोणा भोवती फिरतात? सूर्य भोवती. सूर्य भोवती फिरतात. मला आता सूर्य कोण सापडणार आहे? सूर्य पाहिजे. सूर्य तुम्हाला कशाला सूर्य व्हायचा आहे? सूर्यात कसं अग्नी असतो. तुझ्यात अग्नी आहे? नाही नाही, यांच्यात फक्त अग्नी आहे. तुम्हाला हा जो अग्नी आहे तो आपण इथे ठेवूया. हा सूर्य आहे असं समजा. ही पृथ्वी आणि हा चंद्र आता सूर्याभोवती फेऱ्या घालणार आहे. चला 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 बघूया. क्या बात आहे. आता अख्खी सूर्य मला व्यवस्थित झालेली आहे. आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. 19 मिनिट पण संपलेली आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर आपण काय करतो? पंक्तीला बसतो. बरोबर. चला सगळ्यांनी पंक्तीला बसूया. चला 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 निघा. काय करताय तुम्ही? काय करताय? काय करू काय करू म्हणजे? अरे मधुचंद्र, मधुचंद्राला जा की. चला चला निघा. तुम्ही पण निघा. तुम्ही पण निघा. मधुचंद्र मधुचंद्र मधु. मला एक कळत नाही. शास्त्रज्ञ आले, मंगळावर धूमकेतू पडला म्हणून सांगून गेले. मुहूर्त 19 मिनिटं पुढे गेला म्हणून असं पण सांगितलं. वराती जेवायला गेले, हे दोघं हनीमूनला गेले म्हणजे? अरे माझं लग्न मोडलं. ए नाग्या. मोडण्याचं कारण अतिशय वेगळं होतं. जाम भारी क्रिएटिव्हिटी. मजा आली. सई, भारी होता परफॉर्मन्स. मला सुरुवातीचा भाग जो होता मोरे आणि वनी तुमच्या दोघांचा, तो फारच आवडला. गौऱ्या, आज पुन्हा एकदा तुझं लग्न मोडल्यामुळे आमची करमणूक झाली. मस्त झाला परफॉर्मन्स.